भगवान गौतम बुद्ध इनके बौद्ध पूर्णिमा के उपलक्ष्य पर विधायक नाना पटोले ने दीक्षा भूमि पहुंचकर तथागत गौतम बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा पर वंदन किया। भारत के साथ साथ पूरे विश्व भर में आज भगवान गौतम बुद्ध को याद करते हुए बुद्ध पूर्णिमा मनाई जा रही है। बड़े उत्साह से बुद्ध प्रेमी उनके सिद्धांतों पर अमल करने का संदेश देते हुए बुद्ध पूर्णिमा मना रहे हैं। उसी प्रकार कांग्रेस नेता और विधायक नाना पटोले ने आज बुद्ध पूर्णिमा के अवसर पर दीक्षा भूमि में भेंट दी। तथागत गौतम बुद्ध और भारतीय संविधान के निर्माता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके प्रतिमा को माल्यार्पण कर वंदन किया। उनके साथ साथ पक्ष के अन्य पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिक भी बड़ी संख्या में मौजूद थे। तथागत भगवान बुद्धांचा आज अपन जन्मकाळापासून तर त्यांच्या मृत्यूपर्यंतचा हा काळ जो झालेला आहे, ज्याला आज आपण, मी मगाशी सांगितलं की 2567 वर्ष याला झालेली आजच्या दिवशी, आणि एवढ्या वर्ष हजारो वर्षाच्या नंतरसुद्धा तथागतांचा विचार, तथागत भगवान गौतमदांचा विचार हा मानव कल्याणासाठी किती महत्त्वाचा आहे, आणि म्हणून आज पूर्ण देशभरात नव्हे तर जगभरात आज बौद्ध पौर्णिमेचा उत्सव सगळीकडे साजरा केला जातो। मी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांच्या पावन स्पर्शाने जी भूमी ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी तथागतांचा विचार आत्मसात केला, लाखो कोट्यावधी लोकांना आज धम्म दीक्षा दिलेली होती, या बाबासाहेबांच्या कर्माने या भूमीमध्ये मी आज दर्शनाला आलेला आहो, आणि इथून खऱ्या अर्थानं तथागताचा विचार हा सर्वत्र त्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमच्या वतीनं आम्ही करत राहू, आमच्या पक्षाच्या वतीनं करत राहू, असंच या ठिकाणी शुभेच्छा देत असताना बोलतो। NBC न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ माहिन पठान की रिपोर्ट।